नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. भगतसिंह वसाहत वेअर हाऊस संगम हाऊसिंग सोसायटी जवळ राहणाऱ्या सरिता मारुती भोसले वय 36 यांच्या मुलास व भाच्यास रमेश व इतर 5 जणांनी मारहाण केल्याची फिर्याद गांधी चौकी पोलिसात दिली आहे. तर महेश दिलीप साळुंके यांनी भांडणे मिटवण्यासाठी गेले असता मारुती भोसले व इतर 7 जणांनी मारहाण केल्याची फिर्याद गांधी चौकी पोलिसात दिली आहे. परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली आहे. सरिता भोसले यांचा मुलगा विनाश व भाचा उदय यांना रमेशाने घराजवळ झालेल्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण केली होती. ती भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सरिता भोसले यांनाही मारहाण करून ढकलून देऊन मारहाण करण्यात आलेली आहे. तसेच महेश साळुंके याने काठीने मानेवर व पाठीवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सरिता भोसले आणि रमेश अजित वाडेकर, महेश साळुंके, संदीप मारुती या 5 जणांच्या विरोधात गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. तर महेश साळुंके आणि भोसले यांच्या घराजवळ क्रिकेट खेळत असताना भांडणे मिटवण्यासाठी मारुती भोसले यांनी लोकांना एकत्र बोलवून बेकायदेशीर जमाव जमवून काळाखाली लगावली. दगड व काठीने विटेने मारहाण केली पाठीवर. तसेच महेश यांची मामी लक्ष्मी अजित वाडेकर या भांडणे मिटवण्यासाठी आले असता मारुती भोसले व अविनाश भोसले यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महेश साळुंके आणि मारुती भोसले, गणपती भोसले, अविनाश भोसले, विशाल भोसले, पवन भोसले, विकी भोसले, राहुल आटक्यांच्या विरोधात गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. गांधी चौकी पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद यांनी यावेळी दाखल केली आहे. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज.